ಬೆಳಗಾವಿಯ ಹನುಮಾನಗರದಲ್ಲಿನ ಕುಮಾರಿ ನಿವೇದಿತಾ ನಾರಾಯಣ್ ಮೋಹನ್ಗೇಕರ್ ಇವರು ಇತ್ತೀಚೆಗೆ ನಡೆದ ಸಿಎ ಅಂತಿಮ ಪರೀಕ್ಷೆಯಲ್ಲಿ ಉತ್ತಮ ಅಂಕ ಪಡೆದು ಉತ್ತೀರ್ಣರಾಗಿದ್ದಾರೆ ಮೂಲತಃ ಕಂಗ್ರಾಳಿ ಕುರ್ದ್ನವರಾದ ಇವರು ಸದ್ಯ ಹನುಮಾನಗರದಲ್ಲಿ ವಾಸಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ನಾಗರಿಕ ಅಭಿಯಂತರರಾದ ನಾರಾಯಣ್ ಮೋಹನ್ಗೇಕರ್ ಇವರ ಪುತ್ರಿಯಾಗಿರುವ ನಿವೇದಿತಾ ಮಹಿಳಾ ವಿದ್ಯಾಲಯ ಇಂಗ್ಲಿಷ್ ಮಾಧ್ಯಮದಲ್ಲಿ ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಿಕ್ಷಣ ಪಡೆದಿದ್ದು ಮಾಧ್ಯಮಿಕ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಸೆಂಟ್ ಜೋಸೆಫ್ ಕಾನ್ವೆಂಟ್ ಹೈಸ್ಕೂಲ್ನಲ್ಲಿ ಮುಗಿಸಿರುವ ಇವರು ಲಿಂಗರಾಜ್ ಕಾಲೇಜ್ನಲ್ಲಿ ಪದವಿ ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಿದ್ದಾರೆ ಬಳಿಕ ಚೆನ್ನೈನ ಸಿಎ ಎಂಟ್ರೆನ್ಸ್ ಪರೀಕ್ಷೆಯಲ್ಲಿ ಉತ್ತೀರ್ಣರಾಗಿದ್ದು ಈ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಚಾರ್ಟೆಡ್ ಅಕೌಂಟೆಂಟ್ ಆಗಲು ಗುರಿಯೊಂದಿಗೆ ನಿವೇದಿತಾ ಕಠಿಣ ಪರಿಶ್ರಮ ಪಟ್ಟಿರುವುದಾಗಿ ಕೆಎನ್ಎನ್ ಸಿಟಿ ನ್ಯೂಸ್ಗೆ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಛಲ ಹಾಗೂ ಗುರಿ ಮುಟ್ಟುವ ಹಠದೊಂದಿಗೆ ತಂದೆ ತಾಯಿಯರ ಸಹಕಾರದಿಂದ ನಾನು ಯಶಸ್ವಿಯಾಗಲು ಸಾಧ್ಯವಾಗಿದೆ ಎಂದು ತಿಳಿಸಿದರು मी हाचे सुरुवात 10वी मध्ये सुरू झाली मी 10th मध्ये असताना माझ्या भावाने म्हटलं होतं की तू सीए कर पण याचा फुल फॉर्म पण मला माहीत नव्हतं की सीए आणि काय माझ्या एका मैत्रिणीने विचारले की तुला माहिती तरी आहे का फुल फॉर्म मग त्या टाइमला मला असं शोधून काढले की हा उत्साह होतं की सीएचं फुल फॉर्म काय मी ते वर्ड असं बाहेर करून गेले की हां चार्टर्ड अकाउंटंट व्हायचं आहे मला पण ह्याची सुरुवात मग 10th झाल्यावर 93% झालं माझं त्याच्यानंतर मला लिंगराजमध्ये ॲडमिशन झालं त्याच्यामध्ये 12th पास करून मला डिरेक्टली एंट्रन्स एक्झाम जी सीएची असते 12th झाल्या ती CPT म्हणून त्याच्यामध्ये माझी सुरुवात झाली ती एक्झाम मी चेन्नईमध्ये केले तिथून फर्स्ट अटेम्प्टमध्ये पास करून मी पुण्याला बाकीचं क्लास करायला गेले पुण्यामध्ये 6 महिन्याचं क्लासेस करून त्याच्यानंतर माझी IPCC म्हणजे मेन याची सुरुवात झाली त्याच्यानंतर पुण्यामध्ये झाल्यानंतर मी तिथंच आर्टिकलशिप करायची निर्णय केले 3 वर्ष आर्टिकलशिप करून माझ्या फायनलचं सुरुवात केलं हे फारच कठीण त्याला फार हार्डवर्क स्मार्ट वर्क अँड डेडिकेशन लागतो कारण बाकीच्या कोर्सेसमध्ये एकदा सुरुवात केली जसं की BCOM किंवा MBBS ते 3 वर्ष 5 वर्ष याचं लिमिटेड टाईम असतो किंवा एकदा सुरुवात केलं एंटर केलं ॲडमिशन घेतलं की माहीत असतं की 5-6 वर्षात आपण डॉक्टर होणार आहे पण 5-6 वर्षात 3-4 वर्षात लॉयर होणार आहे पण सीए कोर्समध्ये असं काही लिमिटेड नसतं की एकदा सुरुवात पडलं की ते 10 वर्षही लागू शकतात 15 वर्षही लागू शकतात त्याला फार एक्झाम पास करणं हे फार कठीण असतं ज्याला लिमिटेड किंवा अनलिमिटेड अटेम्प्ट असतात पण आणि ह्याला डेडी असं सीट्स नाही आहे जसं बाकीच्या डॉक्टरमध्ये वगैरे किंवा SC ST किंवा असं कास्टवाईज त्यांना असं लिमिटेड सीट्स असतात पण सीए परीक्षेत असं कुठलंही लिमिटेड नसतो कोणीही इट्स ऑल डिपेंड्स ऑन की किती आपण हे वर्क हार्ड केलेलं आहे आपलं आपण कसा अभ्यास केलो आहे सो त्याला एक फार डेडिकेशन लावून एक कंटिन्युअस एंट्रन्स केल्यावरती एंट्रन्स एक्झामपासून ते सीए फायनलपर्यंत फुल डेडिकेशन स्मार्ट वर्क अँड कंटिन्युअस अभ्यास करावा लागतं मी ह्याचं मी सकाळी 4:30 उठून 5 वाजता उठून नाश्ता डब्बा भरून मी 5:45 लायब्ररीला निघायची इथंच इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्समध्ये एक रिडिंग रूम आहे तिथं 6 वाजता पोचून रात्री 8 पर्यंत मी तिथं कंटिन्युअस अभ्यास करायची 14 तास 8 च्या आधी निघायचं म्हटल्यावरती फार डोकंदुखी असायचं फार प्रेशर राहायचं की 8 तास गेला की मग कसं पुढे होणार एक्झाममध्ये कमी मार्क्स मिळतात किंवा कुठलंही फॅमिली फंक्शन किंवा बर्थडेज फ्रेंड्सचं सगळं सोडून हे फार डेडिकेशन लावून करायला लागतं कितीही कंटाळलं काही झालं तरी करायचं आहे म्हणून काही सगळं डोक्याच्या बाहेर काढून सगळं व्हॉट्सॲप सगळं इंस्टाग्राम बंद करून कुठलंही फॅमिली फंक्शन किंवा बर्थडेज फ्रेंड्सचं सगळं सोडून हे फार डेडिकेशन लावून करायला लागतं कितीही कंटाळलं काही झालं तरी करायचं आहे म्हणून काही सगळं डोक्याच्या बाहेर काढून सगळं व्हॉट्सॲप सगळं इंस्टाग्राम बंद करून हे करावं लागतं ह्याच्यामध्ये माझे आई वडील परत माझे सगळे फ्रेंड्स फार मोटिवेट केलेत प्रत्येक कुठलंही मी म्हटलं की मला नाही जायचं फंक्शनला किंवा हे त्यांनी मला सपोर्ट केलेत किंवा कधीही फेल झालं तरी कधी असं वाटलं की बस झालं अभ्यास करून की मी अभ्यास होत नाही आहे तर माझे फ्रेंड्स मला हर याच्यामध्ये मोटिवेट करत बसले की तू होऊ शकते जास्त की नाही तू केली आहेस ते सगळं फार गरजेचं होतं कारण दरवेळा लागायचं की कधी कुठं कमी पडले का काय होत नाही आहे काय पण सगळ्या स्टेजेसवरती फ्रेंड्स फॅमिली फार हेल्प केलेत तुम्हाला सर म्हणजे घरामध्ये जास्तीत जास्त कुणाचा सपोर्ट होता मला घरामध्ये मम्मीचा फार सपोर्ट होता ती पहाटे 5 वाजता उठून मी तिला हात मारून उठून माझ्यासाठी नाश्ता करून 1/2 तासाचा डब्बा देऊन पाठवायची परत मी गेले की 8 साडेआठला येणार मी 8:30 येऊन मी जेवण करून फक्त झोपणार मला दुसरं काही कुठेही जायचं कुणाशी बोलायचं काहीच होत नव्हतं तर तिनं फार सपोर्ट केले तुम्ही काय सांगू शकता की युवा पिढीला आता जे मुलं आता शिक्षण घेतात त्यांना सीए बद्दल आपण काय तुम्हाला काय वाटतं की त्यांना काय सांगावं सगळं
ते जर आपण चांगल्या पद्धतीने अभ्यास करतोय, डेडिकेशन दाखवतोय, हार्डवर्क करतोय, तर त्याचा फ्रूट नक्की मिळेल. ರಾತ್ರಿ ಅಹೋರಾತ್ರಿ ಕಾಲೇಜು ಮುಗಿಸಿ ತಡವಾಗಿ ಮನೆಗೆ ಬಂದು ಅಭ್ಯಾಸದಲ್ಲಿ ಮುಳುಗಿರುವ ಯುವತಿಯ ಛಲವನ್ನ ಹೊಗಳುತ್ತಾ ನಿವೇದಿತಾ ತಾಯಿ ಸಂತೋಷ ಬಾಷ್ಪದೊಂದಿಗೆ ಕೆಎನ್ಎನ್ ಸಿಟಿ ನ್ಯೂಸ್ ಎದುರು ಆನಂದ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ದಾರೆ. ತುಮ್ಮಲ್ಲಿ ಕಾಯ್ ಬರ್ತೇವೆ ತುಂಬ ಮುಲಿನ ಶಿಯೇ ಕೆಲ ಬದಲ್ ಖೂಬ್ ಅಭಿಮಾನ ಹೊರತು ಮಜ ಮುಲಿನ ಶಿಯೇ ಕೆಲ ಬದಲ್ ಆಮ್ಚಾ ಮೋಹನ್ ಕೇಕರ್ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಕುಟುಂಬ काय काय स्ट्रगल केली असं वाटतं तुम्हाला? ती सकाळी लवकर 6 उठून पावसातून सकाळी 6 डबा घेऊन जायची, संध्याकाळी 8:30 अंधारातून घरी यायची. मी खूप घाबरत होते अंधारातून. तू येतीस बाळा, मी तू घाबरू नकोस असं म्हणायची ती. त्याचे श्रेय तिला खूप चांगलं मिळालं. मला खूप अभिमान आहे माझ्या मुलीचं शिय केल्याबद्दल. खूप छान वाटतंय. खानापूर तालुकिन लायन्स क्लबन माजी अध्यक्ष अजित पाटील सेरी बेळगावी परिसरदल्ली साधने बगे कौतुक व्यक्तवागुत्तिदे. महादेव पवार, कन्नड मा न्यूज नेटवर्क, बेळगावी.